आपण पाहत आहात टेली रिपोर्टर मराठी कलर्स मराठीची मालिका स्वामिनीमध्ये आपण पाहिलंच आहे की आनंदी ओकची एंट्री झाली आहे. आनंदीला आता शनिवारवाड्यावरती कायमचं यायचं आहे आणि तेही हक्कानं. आता ती कशा प्रकारे शनिवारवाड्यात आपलं पहिलं पाऊल टाकेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. दरम्यान या मालिकेच्या मागील भागामध्ये आपण पाहिलं की गोपिकाबाई आणि नानासाहेबांना माधवरावांचं कर्तृत्व कळतं. दोघंही खूप खुश होतात, मात्र विश्वासराव मनाने खूप हळवे आहेत, त्यामुळे आपण पेशव्यांच्या गादीवरती वारस म्हणून त्यांच्याऐवजी माधवरावांना बसवूया असा प्रस्ताव गोपिकाबाई नानासाहेब पेशव्यांसमोर मांडतात. मात्र नानासाहेबांना हे नामंजूर असतं. तिकडे राघोबा दादा जानकीबाईंवरती खूपच ओरडतात. तुम्ही अशा अवस्थेत जात्यावर दळण का दळत होतात असा सवाल करतात. आमच्या वंशाच्या दिव्याला काही झालं तर आम्ही तुम्हाला माफ करणार नाही असं म्हणतात. हे जेव्हा पार्वतीबाई ऐकतात तेव्हा त्यांना राग अनावर होतो आणि त्या राघोबा दादांना खूप काही बोलून जातात. राघोबा दादांना त्यांची चूक काही समजत नाही. जानकीबाईंची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे आणि तिकडे रमा मात्र माधवरावांच्या आठवणींमध्ये गुंग झाली आहे. आणि तेव्हाच आनंदी तिथे येते आणि तिला शनिवारवाड्याविषयी विचारते. मला सुद्धा शनिवारवाडा आणि खूप सारे दागिने आवडतात अशी इच्छा ती आनंदीसमोर व्यक्त करते. आता आनंदी शनिवारवाड्यात हक्कानं कधी आणि कशी येणार हे पाहणं खरोखरच इंटरेस्टिंग ठरणार आहे. स्वामिनी या मालिकेच्या अपडेट्ससाठी टेली रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करा आणि हो, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा.